नमस्कार विद्यार्थी मित्रांनो करंट एक्सप्रेस या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनल वरती सर्वांचं स्वागत आहे आजच्या लेक्चरमध्ये आपण काही सध्या निघालेली आहे म्हणजे विविध पदांच्या जवळपास म्हणजे एक अकराशे त्रेसष्ट जा जागांसाठी भरती केली जात आहे तर ती नेमकी भरती कशामध्ये आहे त्याचा क्रायटेरिया काय आहे किंवा त्याच्या लास्ट डेट वगैरे आणि एक्झाम याच्याबद्दलची माहिती बघणार आहोत तर बघा काय रिक्वायरमेंट आहे ती एस मार्फत विविध बँकांमध्ये विशेषतज्ञ पदांच्या अधिकारी पदांच्या अकराशे त्रेसष्ट जागांची भरती केली जाते ही कुठं आहे रिक्वायरमेंट किंवा रिक्रुटमेंट तर आयबीपीएस मध्ये आहे आणि तर विशेषतज्ञ अधिकारी म्हणजेच आपले जे एस ओची जागा असते स्पेशालिस्ट ऑफिसरची तर ही एस ओची जागा भरली जाते आणि अकराशे त्रेसष्ट पदांसाठी ही भरती आहे बघा इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कमर्शियल सिलेक्शन आयबीपीएस यांच्या मार्फत सहभागी असलेल्या विविध बँकांच्या विविध पदांच्या अकराशे त्रेसष्ट जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत याच्यामध्ये कुठले कुठले पदे आहेत तर याच्यात आय टी अधिकारी स्केल वन जर आपण याचं हे बघितलं कुठल्या पोस्ट साठी आहे तर सगळे क्लास वन स्केल वन जेच आहेत त्यानंतर कृषी फील्ड अधिकारी राजभाषा अधिकारी कायदा अधिकारी कार्मिक अधिकारी एच आर स्केल वनच आहे विपणन अधिकारी स्केल वन अशा पद्धतीची भरती याच्यामध्ये जा केली जाते शैक्षणिक पात्रतेचा जर विचार केला तर शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी वेग आहे याच्याबद्दलचे डिटेल्स तुम्हाला नोटिफिकेशन मध्ये भेटतील ही नोटिफिकेशन खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही लिंक वरती जाऊन ती डाउनलोड करून घेऊ शकता बघा जनरली जर याच्याबद्दल सांगायचं झालं तर प्रत्येक फील्डनुसार म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आय टीचं जर कन्सिडर केलं तर त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग फील्ड येते त्यानंतर कृषीसाठी बघितलं तर एग्रिकल्चर फील्ड आहेत अशा पद्धतीनं एमबीए किंवा एच आर मधलं वगैरे असेल तर त्यानुसार पर्टिक्युलरली आहेत तर ती तुम्हाला डिटेल त्याच्यामध्ये भेटेल जर तुम्हाला याच्यावरती सुद्धा जर व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसं मेन्शन करा मी त्यावरती तो व्हिडिओ बनवेन की काय नेमक्या त्याच्यामध्ये स्पेसिफिकेशन आहे तर आणि प्लस त्याचा सिलेबस जो आहे प्री आणि मेन्सचा दोन्हीचा पण सिलेबस करेन मी वयोमर्यादा बघा खुल्या प्रवर्गासाठी वीस वर्षे ते तीस वर्षे आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांकरता कमाल वयोमर्यादेत तत्तीस वर्षे तसेच एस सी एस टी प्रवर्गातील उमेदवारांकरता पस्तीस वर्षांपर्यंत सवलत आहे फी याच्यामध्ये ओपन किंवा खुल्या प्रवर्गासाठी सहाशे रुपये आहे तर मागासवर्गीय आरक्षित इतर जे प्रवर्ग आहेत त्यांच्यासाठी शंभर रुपये फी आहे याची परीक्षा जी आहे ही दिनांक अठ्ठावीस आणि एकोणतीस नोव्हे डिसेंबर दोन हजार ला ही पूर्व परीक्षा आहे चाचणी आणि दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार वीस रोजी मुख्य परीक्षा आहे याचे जे अर्ज आहेत हे ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचे आहेत आणि याची जी लास्ट डेट आहे ही सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस अशी लास्ट डेट आहे तुम्हाला याच्याबद्दल अजून काही डिटेल्स माहिती असेल तर त्यानुसार कमेंट बॉक्समध्ये कमेंट मेन्शन करा आम्ही त्याच्यावरून नक्कीच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्स पर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना या नोटिफिकेशन बद्दलची माहिती मिळेल धन्यवाद